गुड मॉर्निंग स्टूडेंट्स, लेट अस स्टार्ट विथ टुडेज शेड्यूल। टुडे दिस कैन बी द लास्ट लेक्चर फॉर अपगोइंग टॉपिक केमिकल कायनेटिक्स। आता जो टॉपिक लास्ट स्टार्ट केला होता अपन, तो आज मला वाटते संपतोय। ओके, इन दिस लेक्चर वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट हाफ लाइफ ऑफ झीरो ऑर्डर रिएक्शन। इन लास्ट लेक्चर वी हैव डिराइव्ड इक्वेशन इंटीग्रेटेड रेट लॉ फॉर झीरो ऑर्डर रिएक्शन, आठवते ना? तर त्या इंटीग्रेटेड रेट लॉचा यूज करून आपण हाफ लाइफ साठी इक्वेशन डिराइव करणार आहे आजच्या लेक्चर मध्ये। सिंपल आहे, टू और थ्री स्टेप्स मध्ये आपण इक्वेशन डिराइव करू शकतोय। तुम्हाला आयडिया आहे झीरो ऑर्डर रिएक्शन साठी इंटीग्रेटेड रेट लॉ आपण काय डिराइव केला होता। लास्ट लेक्चर मध्ये तुम्ही तो म्हणजे मला वाटते पाठ केला असणार आहे। ओके, तर तो इक्वेशन असं होतं, ए नॉट मायनस ए टी अपॉन के इज इक्वल टू टी। इथं ए नॉट होतं इनिशियल कॉन्सन्ट्रेशन, ए टी होता कॉन्सन्ट्रेशन अनरिएक्टेड एचं कॉन्सन्ट्रेशन आफ्टर टाइम टी, आणि के जो आहे त्याला आपण रेट कॉन्स्टंट म्हणतोय, बरोबर आहे? तर हे इक्वेशन आपण डिराईव्ह केलं होतं लास्ट लेक्चरमध्ये, आणि या इक्वेशनचा यूज करणार आहे। सपोज मी तुम्हाला विचारलं हाफ लाईफ काय आहे, तर तुम्ही म्हणणार की लास्ट लेक्चरला आपण डेफिनेशन बघितली होती, द टाइम रिक्वायर्ड टू फॉल रिएक्टंट कॉन्सन्ट्रेशन टू वन हाफ ऑफ इट्स इनिशियल व्हॅल्यू इज कॉल्ड ॲज हाफ लाईफ। याचा अर्थ जर हाफ लाईफ एवढा टाईम स्पेंट झाला असेल, एवढा टाईम पास झाला असेल, तर काय होणार आहे, जे काय कॉन्सन्ट्रेशन शिल्लक राहील ते कॉन्सन्ट्रेशन इनिशियल कॉन्सन्ट्रेशनच्या हाफ असेल, ते कॉन्सन्ट्रेशन इनिशियल कॉन्सन्ट्रेशनच्या हाफ असेल। त्यामुळे जर इथं ए नॉट आणि इथं ए टी असेल, तर इथं मी टी हाफ ठेवला, तर हे काय इनिशियल कॉन्सन्ट्रेशन आहे आणि हे शिल्लक राहिलेलं कॉन्सन्ट्रेशन आहे, म्हणजे अनरिएक्टेड एचं कॉन्सन्ट्रेशन आहे आफ्टर टाइम टी। तर इथं टी हाफ ठेवला तर इथं मला इनिशियल कॉन्सन्ट्रेशनच्या हाफ व्हॅल्यू शिल्लक राहिली आहे म्हणायला लागेल, म्हणजे ए नॉट बाय टू एवढं कॉन्सन्ट्रेशन शिल्लक असेल अनरिएक्टेड एचं। ओके, सो व्हेन आय पुट टी इज इक्वल टू टी हाफ, आय हॅव टू प्लेस ए टी इज इक्वल टू ए नॉट बाय टू, ए टी इज इक्वल टू ए नॉट बाय टू, कारण ए नॉटच्या हाफ म्हणजे ए नॉट बाय टू। सो आय कॅन से व्हेन टी इज इक्वल टू टी हाफ, ए टी इज इक्वल टू ए नॉट डिवाइड बाय टू, ए टी इज इक्वल टू ए नॉट, ए नॉट इज अ इनिशियल कॉन्सन्ट्रेशन डिवाइड बाय टू मीन्स हाफ ऑफ द इनिशियल कॉन्सन्ट्रेशन, बरोबर आहे? सो लेट अस प्लेस दीज व्हॅल्यूज इन द अबो इक्वेशन। सो इक्वेशन विल बी ए नॉट, ए नॉट एज इट इज मायनस ए नॉट डिवाइड बाय टू ए टी, बरोबर आहे, डिवाइड बाय के इज इक्वल टू टी हाफ, इज इक्वल टू टी हाफ। नऊ ए नॉट मायनस ए नॉट बाय टू सबस्ट्रॅक्शन करू शकताय तुम्ही, क्रॉस मल्टिप्लिकेशन कराल, टू ए नॉट मायनस ए नॉट डिवाइड बाय टू, आणि टू ए नॉट मायनस ए नॉट, ए नॉट शिल्लक राहील, ए नॉट डिवाइड बाय टू राहील, ते काय राहील, ए नॉट डिवाइड बाय टू। सो इट इज इक्वल टू ए नॉट डिवाइड बाय टू अपॉन के, ए नॉट डिवाइड बाय टू अपॉन के, हे तुम्ही क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर टू ए नॉटच होणार ना, मायनस ए नॉट डिवाइड बाय टू, टू ए नॉट मायनस ए नॉट डिवाइड बाय टू, बरोबर आहे, अपॉन के इज इक्वल टू टी हाफ। नो दिस टू इज अ डिनॉमिनेटर ऑफ न्यूमरेटर, टू इज डिनॉमिनेटर ऑफ न्यूमरेटर, आणि मॅथमॅटिकल थोडंसं लॉजिक यूज केला तर याला सिम्प्लिफाय करायचं झालं तर डिनॉमिनेटर ऑफ न्यूमरेटर डिनॉमिनेटरमध्ये शिफ्ट करू शकताय तुम्ही, डिनॉमिनेटर ऑफ न्यूमरेटर कॅन बी शिफ्टेड टू डिनॉमिनेटर। सो इक्वेशन कॅन बी रिटन ॲज ए नॉट डिवाइड बाय टू के इज इक्वल टू टी हाफ, ए नॉट डिवाइड बाय टू के इज इक्वल टू टी हाफ, हे तुमचं इक्वेशन असणार आहे। कशासाठी, हाफ लाईफ कॅल्क्युलेट करायचा झाला तर झिरो ऑर्डर रिएक्शनचा, आणि तुम्हाला माहिती आहे दिस इज ओनली फॉर झिरो ऑर्डर रिएक्शन, फर्स्ट ऑर्डरसाठी इक्वेशन वेगळं होतं, इट वॉज 0.693 अपॉन के, इट वॉज 0.693 अपॉन के टी हाफ ची व्हॅल्यू होती फर्स्ट ऑर्डर रिएक्शनसाठी। इट कॅन बी आस्क फॉर मल्टिपल चॉईस क्वेश्चन ऑल्सो, बरोबर आहे, मल्टिपल चॉईस क्वेश्चनसाठी पण हा क्वेश्चन येऊ शकतोय। टी हाफचं विचारला झिरो ऑर्डर रिएक्शनसाठी तर ही व्हॅल्यू लिहिणार आहे, आणि टी हाफ जर विचारला फर्स्ट ऑर्डर रिएक्शनसाठी तर तिथं व्हॅल्यू लिहिणार 0.693 अपॉन के। ओके, हे इक्वेशन आपल्याला माहिती होतं, फक्त मी टी बरोबर टी हाफ असेल तर ए टी बरोबर ए नॉट बाय टू एवढं लॉजिक यूज केलं, व्हॅल्यूज आर प्लेस्ड इन द इक्वेशन अँड इट इज सिम्प्लिफाईड अँड फायनली वी रीच्ड ओवर हिअर, फायनली हे आपल्याला इक्वेशन मिळालं आहे, लक्षात येते? तर
अशा पद्धतीने तुम्ही इक्वेशन डिराइव करायचं आहे. 2 मार्क्सचा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो आहे, आयदर डिफाइन हाफ लाईफ अँड डिराइव इक्वेशन फॉर हाफ लाईफ ऑफ झिरो ऑर्डर रिॲक्शन, अशा टाईपचा क्वेश्चन बनू शकतो आहे एक्झामच्या वेळी. ओके, हाफ लाईफची डेफिनेशन सगळ्यांना येते. इट इज अ टाईम रिक्वायर्ड टू फॉल रिॲक्टंट कॉन्सन्ट्रेशन टू 1/2 ऑफ इट्स इनिशियल कॉन्सन्ट्रेशन इज नोन ॲज हाफ लाईफ. ओके, तर हे तुम्हाला माहिती आहे आणि इझिली तुम्ही डिराईव्ह कराल, आय होप सो. आणखी एक थेरॉटिकल क्वेश्चन बनतो आहे, मच ऑफ टाईम इट कॅन बी आस्क्ड. हा तर क्वेश्चन विचारला जातो आहे बऱ्याच वेळा, पण याच्याबरोबर आणखी एक क्वेश्चन विचारला जाऊ शकतो आहे की झिरो ऑर्डर रिॲक्शनचं एक्झाम्पल स्टेट करा, राईट एक्झाम्पल ऑफ झिरो ऑर्डर रिॲक्शन, असा पण क्वेश्चन बनू शकतो आहे. सो यू मस्ट रिमेंबर 2 or 3 एक्झाम्पल्स. तर याच्यामध्ये रिॲक्शन आहेत आणि त्या झिरो ऑर्डर रिॲक्शन आहेत, कारण का रेट ऑफ रिएक्शन इज नॉट डिपेंडेंट ऑन द कॉन्सन्ट्रेशन. रेट इज इक्वल टू के आहे ना, रेट इज इक्वल टू के, कॉन्सन्ट्रेशनची पॉवर 0 आहे, त्यामुळे तुम्ही असं म्हणू शकता रेट इज इनडिपेंडंट ऑफ रिएक्टंट कॉन्सन्ट्रेशन. रेट इज इनडिपेंडंट ऑफ रिएक्टंट कॉन्सन्ट्रेशन. तर एक्सपेरिमेंटली काही रिएक्शन फाइंड आउट केल्या आहेत ज्या झिरो ऑर्डर आहेत, ज्यांच्यामध्ये रिएक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन व्हेरी झालं तरी सुद्धा रिएक्शनचा रेट चेंज होत नाही. रिॲक्शनचं कॉन्सन्ट्रेशन व्हेरी झालं तरीसुद्धा रिॲक्शनचा रेट चेंज होत नाही. सच टाईप ऑफ रिॲक्शन आर नोन ॲज झिरो ऑर्डर रिॲक्शन. सो यू हॅव टू मग अप देम, यू हॅव टू रिमेंबर दीज एक्झाम्पल्स. ओके, हे एक्झाम्पल तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. चला, एक्झाम्पल नंबर 1, डिकम्पोजिशन ऑफ NH3 ऑन हॉट प्लॅटिनम सरफेस. प्लॅटिनम सरफेस जो आहे ऑन एन ॲव्हरेज 1180 केल्विन, 1180 केल्विनला ही रिॲक्शन होते. ओके, प्लॅटिनम जो आहे त्याच्या सरफेसवर रिॲक्शन होते आणि या रिॲक्शनचा रेट प्लॅटिनमचा सरफेस एरिया किती आहे त्याच्यावर डिपेंड करतं. इथं कॉन्सन्ट्रेशनवर रिॲक्शनचा रेट डिपेंड करत नाही, रिॲक्टंटच्या कॉन्सन्ट्रेशनवर. तर इथं कॅटॅलिस्टचा सरफेस एरिया किती आहे त्याच्यावर रिॲक्शनचा रेट डिपेंड करतो आहे. याचा अर्थ रिॲक्शनचा रेट कॉन्सन्ट्रेशनवर डिपेंड करतो आहे का? नाही. मग रेट बरोबर कॉन्सन्ट्रेशन ऑफ अमोनिया रेस टू पॉवर 0 असणार आहे. रेट इज इक्वल टू के इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ अमोनिया रेस टू पॉवर 0, कारण का रिॲक्शनचा रेट फक्त प्लॅटिनमचा सरफेस किती आहे त्याच्यावर डिपेंड करतो आहे, ना की अमोनियाचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे त्याच्यावर डिपेंड करतो आहे. लक्षात राहील. सो दिस इज वन ऑफ द एक्झाम्पल फॉर झिरो ऑर्डर रिॲक्शन. सिमिलरली डिकम्पोजिशन ऑफ N2O, नायट्रोजन मोनॉक्साईड ऑन हॉट प्लॅटिनम सरफेस, अगेन कॅटलिस्ट आर सेम. सो 2N2O प्लॅटिनम 2N2 प्लस O2, दिस इज अगेन वन ऑफ द रिॲक्शन यू हॅव टू रिमेंबर ॲज अ झिरो ऑर्डर रिॲक्शन, ॲज अ झिरो ऑर्डर रिॲक्शन. 2N2O इन प्रेझन्स ऑफ प्लॅटिनम अंडरगोज डिकम्पोजिशन टू फॉर्म 2N2 अँड O2. ओके, सो दिस वन इज अ सेकंड एक्झाम्पल फॉर झिरो ऑर्डर रिॲक्शन. अँड यू कॅन रिमेंबर वन मोर, डिकम्पोजिशन ऑफ PH3 ऑन हॉट टंगस्टन सरफेस. सो दिस वन इज अ वन मोर एक्झाम्पल, यू कॅन रिमेंबर दिस 2-3 एक्झाम्पल्स. ओके, अँड यू कॅन राईट देम ॲज अ एक्झाम्पल्स ऑफ झिरो ऑर्डर रिॲक्शन इफ आस्क्ड इन द थेरी एक्झाम्स. ओके, तर याच्यावर क्वेश्चन बनला तर हे तुम्ही लक्षात ठेवताय आणि ही एक्झाम्पल फार सोपी आहेत. अमोनियाचं तर एक्झाम्पल फारच सोपं आहे आणि ही तिन्ही रिॲक्शन ज्या आहेत त्या झिरो ऑर्डर रिॲक्शन आहेत, बिकॉज रेट ऑफ दीज रिॲक्शन्स आर इनडिपेंडंट ऑन द कॉन्सन्ट्रेशन टर्म ऑफ द रिॲक्टंट, ऑर यू कॅन से रेट इज इक्वल टू के इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट रेस टू पॉवर 0, ऑर रेट इज इक्वल टू के. That means rate is not depend on the concentration of reactant. Okay, so this is about zero order reaction. We have seen integrated rate law, we have seen half life of the zero order reaction and some of the examples for zero order reaction. Now we'll switch to one of the important part and last part of the topic, pseudo first order reaction. Okay, आज डिस्कस करतोय सीडो फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. इन केमिस्ट्री देर आर सम एक्झाम्पल्स, देर आर सम रिॲक्शन्स विच आर ॲक्च्युली नॉट फर्स्ट ऑर्डर, दे हॅव हायर ऑर्डर.
रिएक्शन ऍक्च्युली सेकंड ऑर्डर असतात किंवा थर्ड ऑर्डर असतात, बट अंडर स्पेशल कंडिशन दिस रिएक्शन फॉलोज रिएक्शन ऑबेज फर्स्ट ऑर्डर कायनेटिक. म्हणजे रिएक्शन ज्या आहेत त्या सेकंड ऑर्डर रिएक्शन आहेत, पण अंडर स्पेशल कंडिशन दे बिहेव लाईक फर्स्ट ऑर्डर, दे बिहेव लाईक फर्स्ट ऑर्डर. लक्षात येते? सो असं डेफिनेशन आहे. एक्झाम्पल बघताना लक्षात येते आपल्या ते लगेच. ही स्टेटमेंट बघा काय लिहिले, रिॲक्शन विच आर नॉट ट्रूली फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन बट विच शोज फर्स्ट ऑर्डर कायनेटिक्स अंडर स्पेशल कंडिशन्स आर कॉल्ड ॲज सीडो फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. एक्झाम्पल बघूया, परत डेफिनेशनकडे परत येऊयात. ठीक आहे, सपोज मी म्हटलं कन्सिडर अ हायड्रोलायसिस ऑफ मिथिल ॲसिटेट. मिथिल ॲसिटेट इज इस्टर, इस्टर आहे, आणि हायड्रोलायसिस मीन्स वॉटर बरोबर रिॲक्शन करायचं आहे. इट इज इन प्रेझन्स ऑफ हायड्रोक्लोरिक ॲसिड ॲज अ कॅटलिस्ट. ओके, सो दिस इज वन ऑफ द एक्झाम्पल विच इज अ स्यूडो फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. कन्सिडर द हायड्रोलायसिस ऑफ मिथिल ॲसिटेट इन प्रेझन्स ऑफ HCl कॅटलिस्ट. ओके, रिॲक्शन कशी आहे? मिथिल ॲसिटेट माहिती आहे का तुम्हाला? नाही, त्याचा फॉर्म्युला असा आहे, CH3COOCH3, दिस इज द फॉर्म्युला फॉर मिथिल ॲसिटेट. ओके, सो मिथिल ॲसिटेट रिॲक्ट्स विथ वॉटर, दॅट इज अंडर गोज हायड्रोलायसिस. यातला एच ओ एच आहे ना, वॉटर म्हणजे एच अँड ओ एच, एच जो आहे तो इथं कनेक्ट करा म्हणजे CH3COOH बनेल, CH3COOH, आणि ओ एच सी एच थ्रीला अटॅच करा त्यामुळे CH3OH बनेल. सो व्हेन मिथिल ॲसिटेट अंडर गोज हायड्रोलायसिस, व्हेन मिथिल ॲसिटेट हॅव फॉर्म्युला दिस वन, अंडर गोज हायड्रोलायसिस, इट फॉर्म्स CH3COOH, दॅट इज ॲसिटिक ॲसिड, अँड CH3OH, दॅट इज मिथिल अल्कोहोल. ओके, सो दीज आर पॉसिबल प्रोडक्ट्स, दीज आर प्रोडक्ट्स फॉर्म व्हेन मिथिल ॲसिटेट अंडर गोज, फॉर्म्ड व्हेन मिथिल ॲसिटेट अंडर गोज हायड्रोलायसिस. ओके, सो दीज आर प्रोडक्ट्स. नाऊ दिस इज एलिमेंटरी रिॲक्शन, दिस इज एलिमेंटरी रिॲक्शन. सो रेट लॉ लिहायचा झाला तर याचं कॉन्सन्ट्रेशन पण असणार आहे, याचं कॉन्सन्ट्रेशन पण असणार आहे, बिकॉज इन केस ऑफ एलिमेंटरी रिॲक्शन स्टेप इज अ आर डी एस, आणि आर डी एसमध्ये जे मॉलिक्युल आहेत ते रेट लॉमध्ये येणार. आर डी एसमध्ये हे दोन मॉलिक्युल आहेत, तर रेट लॉ असा येईल, सॉल्व्हंट वॉटर पार्टिसिपेट इन द रिॲक्शन्स, हेन्स ट्रू रेट लॉ ऑफ रिॲक्शन मस्ट बी. ट्रू रेट लॉ कसा आहे? रेट इज इक्वल टू के डॅश इन टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ फर्स्ट रिॲक्टंट अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ सेकंड रिॲक्टंट. सो ॲक्च्युली यू कॅन सी दिस रिॲक्शन इज ऑफ सेकंड ऑर्डर. ॲक्च्युली यू कॅन सी दिस रिॲक्शन इज ऑफ सेकंड ऑर्डर. कॉन्सन्ट्रेशन ऑफ ॲसिटिक ॲसिड, सॉरी मिथिल ॲसिटेट रेज टू पॉवर 1, कॉन्सन्ट्रेशन ऑफ वॉटर रेज टू पॉवर 1, सो 1+1 ओव्हरऑल ऑर्डर विल बी सेकंड. Overall order will be second. So this is second order reaction. Actually, in true rate law, it is a second order reaction. But in this reaction, water is taken in such a large excess. Water जो है ना, तो excess मधे घेतलेला असते. Excess मधे आहे, याचा अर्थ त्याचं concentration constant राहते. त्याचं concentration जो आहे ते काय राहते? Constant राहते. So equation मधे water चं concentration constant घ्यायला पाहिजे. सो दिस इज कॉन्स्टंट, दिस इज कॉन्स्टंट, अँड कॉन्स्टंट इन टू कॉन्स्टंट कॉन्स्टंटच येणार आहे. सो हे इक्वेशन इथं कॉन्स्टंट लिहाल आणि हे इथं फक्त शिल्लक राहील. हे का झालं सांगा? बिकॉज इन हायड्रोलायसिस वॉटर इज टेकन इन एक्सेस, वॉटर इज टेकन इन एक्सेस, सो इट्स कॉन्सन्ट्रेशन रिमेन्स कॉन्स्टंट. बरोबर आहे ना? एक्सेसमध्ये व्हॅल्यू असेल तर त्याच्यामध्ये जे स्मॉलर चेंजेस असतात ते ऑब्झर्वेबल नसतात, निग्लिजिबल असतात. आणि निग्लिजिबल असतील तर काय होणार आहे? तुम्ही ॲब्सोल्युटली सांगू शकताय की तिथं ती व्हॅल्यू कॉन्स्टंट असणार आहे. ओके, चलो, अकॉर्डिंग टू रेट लॉ रिॲक्शन इज सेकंड ऑर्डर. बरोबर आहे ना? रिॲक्शन इज सेकंड ऑर्डर, बट इट इज फाउंड दॅट रिॲक्शन फॉलोज फर्स्ट ऑर्डर कायनेटिक्स. बट इट इज फाउंड दॅट रिॲक्शन फॉलोज फर्स्ट ऑर्डर कायनेटिक्स बिकॉज सॉल्व्हंट वॉटर, मी बोललो सॉल्व्हंट वॉटर इज in such a large excess and its concentration remains constant. Concentration of water is in such a large excess and it remains constant throughout the reaction. Okay, so water's concentration constant asnara. So you can say concentration of water H2O is equal to K double dash, that is constant. Concentration of water is constant K double dash.
Now the equation we have is can be written as rate is equal to k into concentration of CH3COOCH3. ओके तुम्ही म्हणणार इथं के कसा काय आला, तर के आला त्याचं रिझन काय होतं, के इज इक्वल टू के डॅश अँड के डबल डॅश. हिअर के डबल डॅश इज अ कॉन्सन्ट्रेशन ऑफ वॉटर अँड के डॅश वॉज द फर्स्ट रेट कॉन्स्टंट प्रेझेंट इन द ॲक्च्युअल रेट लॉ. ओके म्हणजे ॲक्च्युअल रेट लॉ इथं लिहिलं आहे ना, दिस वन इज अ ॲक्च्युअल रेट लॉ, हिअर देर इज अ के डॅश अँड इन प्लेस ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ वॉटर आय एम प्लेसिंग के डबल डॅश. ओके सो द इक्वेशन बिकम्स like this. Okay, now you can see reaction follows first order kinetics. Reaction jo aayi thi kya karte, first order kinetics follow karte. Ya equation varun laksha dete ki rate is equal to k into concentration of CH3COOCH3 raised to power 1. Okay, raised to power 1, so reaction is of first order. Actual reaction second order hai, but under certain condition, under special condition, it is behaving like first order reaction. So I can say the second order true rate law has been forced into first order form. Manja actual equation was second order, okay, but now it is forced in first order form, hence reaction is pseudo first order reaction. Jo aithi ka pseudo first order reaction ahe, lakshat rahe. You can have one more example, inversion of cane sugar. Inversion of cane sugar म्हणजे cane sugar जे आहे त्याचा hydrolysis. तुम्हाला माहित आहे cane sugar चा फॉर्म्युला काय आहे, हा आहे बघा C12H22O11, ज्याला आपण सुक्रोज म्हणतोय. When it is reacted with water, it is reacted with water, what happens, C6H12O6 glucose and C6H12O6 fructose is produced. Glucose and fructose is produced. Again, this is second order reaction because it contains sucrose and water, so it is second order reaction, but water is taken in excess, therefore its concentration remains constant, and therefore similarly water's constant concentration assail, and therefore reaction behaves like first order. तर अशा रिॲक्शन आहेत, काही सेकंड ऑर्डरच्या रिॲक्शन आहेत, पण रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन एक्सेसमध्ये असेल तर त्याच रिॲक्शन फर्स्ट ऑर्डर कायनेटिक शो करतात, त्यामुळे त्या रिॲक्शनना आपण म्हणतोय स्यूडो फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. ओके स्टुडंट्स, ॲक्च्युली वी हॅव फिनिश्ड थेरॉटिकल पार्ट ऑफ दिस टॉपिक. फ्रॉम टुमॉरो ऑनवर्ड्स वी आर गोईंग टू स्टार्ट विथ प्रॉब्लम्स. उद्यापासून आपण काय डिस्कस करणार आहे, प्रॉब्लम्स डिस्कस करतोय या टॉपिकवरचे. ओके थँक्यू, हॅव अ नाईस डे.